कोळी समाज बांधवांना दोन दिवसांमध्ये सरकारने नाही जर न्याय दिला तर आम्ही कोळी समाज बांधवांचे नेतृत्व करणारे शिष्टमंडळ शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांना भेटून समस्त महाराष्ट्रातली परिस्थिती साहेबांच्या लक्षात आणून देऊन वेळ प्रसंगी शिवसेना कोळी समाजाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून शिवसेना कोळी समाजाच्या लढ्यामध्ये रस्त्यावर उतरवायचं काम आम्ही उद्धव साहेबांच्या माध्यमातून केल्याशिवाय सोडणार नाही। हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही असा इशारा दिलाय तुम्ही। हिवाळी अधिवेशन बंद पडणार होऊ देणार नाही। हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्र्यांना पाय ठेवू देणार नाही एवढी ताकद कोळी समाजाची मुंबईमध्ये दिसेल तुम्हाला। कार्तिकी एकादशीला देखील आपण पूजा होऊ देणार नाही पंढरपुरात 10 लाखांपेक्षा अधिक लोक जमणार। कार्तिकी एकादशीला देखील उपमुख्यमंत्र्याला बंदी घालणार आहोत आम्ही आणि पंढरपूरच्या आजूबाजूला देखील त्यांना कुठं पाय ठेवू देणार नाही। एक तर कार्तिकी एकादशीची पूजा होईल नाहीतर महाराष्ट्रातल्या कोळी समाज बांधवांचं सुलभ पद्धतीने दाखल मिळतील। ठीक आहे।